नमस्कार, दीपक पळसुले एबीपी माझाच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं कळतंय आणि मुख्यमंत्रीपद जवळपास भाजपला निश्चित असल्याचं बोललं जातंय. दिल्लीतून निरोप कळवला असल्याची माहिती मिळते. एकनाथ शिंदेंनी संध्याकाळनंतर सर्व भेटीगाठी रद्द केलेल्या आहेत, त्यामुळे आता एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार की महायुती सोबतच राहणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यानंतर एक आणखी महत्त्वाची अपडेट, अमित शाह मुंबईत येण्याची शक्यता आहे आणि अमित शाह मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्रीपदाची घोषणा करणार असल्याची आता माहिती मिळते. तेव्हा मुख्यमंत्रीपद जवळपास भाजपकडे गेल्याची माहिती मिळते, त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं समजतंय. दिल्लीतून त्यांनी निरोप कळवला असल्याची माहिती मिळते. एकनाथ शिंदेंनी संध्याकाळनंतरचे जे सर्व आपले कार्यक्रम आहेत, ज्या सर्व भेटीगाठी आहेत, त्या आता रद्द केलेले आहेत एकनाथ शिंदे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काही मोठा निर्णय घेणार की महायुती पद सोबतच राहणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. काल मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या सर्व आमदारांची बैठक पार पडलेली होती. ही जी निवडणूक होती ती देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती आणि महायुतीला मोठं स्पष्ट असं बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावेत अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या सर्व आमदारांनी केलेली होती. याबाबत त्यांनी आता सागर बंगल्यावर जाऊन देखील देवेंद्र फडणवीसांच्या देखील भेटी घेतलेल्या होत्या. तर दुसरीकडे यानंतर भाजपचे नेते देखील समोर आलेले होते. त्यांनी देखील या सगळ्याबाबत निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदावरून काहीही ठरलेलं नव्हतं असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि आता याबद्दलचे अपडेट आपण जाणून घ्यात. वैभव परब आपल्यासोबत आहे. वैभव, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं समजतंय कारण भाजपला मुख्यमंत्रीपद जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. तुझ्याकडे काय नेमके अपडेट आहेत, काय नेमकी माहिती मिळते? दीपक, जी माहिती मिळते आहे की एकनाथ शिंदे हे नाराज झालेले आहेत आणि या संदर्भातली नाराजगी आहे ती त्यांच्या आमदारांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांच्या सायंकाळपासून दिल्लीश्वरांशी काही बोलणं चालू होतं, परंतु आता जवळपास हे निश्चित झालेलं आहे की भाजपकडे हे मुख्यमंत्रीपद जात आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आमदारांमध्ये देखील नाराजी आहे. काही आमदार आहेत ते वर्षावर भेटण्यासाठी गेले होते, परंतु या आमदारांना देखील एकनाथ शिंदे यांनी भेट नाकारलेली आहे. त्यामुळे आता चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे काही महत्वाचा वेगळा निर्णय घेत आहेत का महायुतीसोबतच थांबतायत, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण का गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदेच असतील अशी वारंवार माहिती ही भाजपकडून किंवा केंद्राकडून देण्यात आली होती. अशा प्रकारचं प्रॉमिस दिले असल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे. त्यामुळे आता सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरून नाराज झालेले आहेत आणि काही वेगळा निर्णय घेत आहेत का, मोठा निर्णय घेत आहेत का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दीपक, वैभव, या सगळ्याबाबत तुझं एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे आमदार असतील यांच्याशी कुणाशी काही बोलणं झालेलं आहे का, त्यांची या सगळ्यावर काय नेमकी प्रतिक्रिया कळू शकली आहे का? सर्वांची नाराजीच आहे दीपक. मी सर्व आमदारांशी चर्चेत करतोय. मी सध्या हॉटेल ताज लँड इथेच आहे आणि सर्व आमदारांशी गाठी भेटी केल्यानंतर त्यांचं देखील असं